विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर नियुक्त होणार. आज राजभवनामध्ये जाऊन घेणार शपथ. उद्यापासून देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिलं अधिवेशन सुरू होणार. निमंत्रण असूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे शपथविधीला गैरहजर. ही तर महाराष्ट्र विरोधी कोती मनोवृत्ती. भाजप नेते केशव उपाध्ये यांची टीका. कोल्हापुरात विषबाधेमुळे 5 जणांचा मृत्यू. चिमगावमध्ये कप केकमधून विषबाधा झाल्याचा संशय. मृतांमध्ये 2 सख्या बहीण भावांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन. राज्यपालांच्या उपस्थितीत पोलिसांकडून बाबासाहेबांना मानवंदना. उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन. सकाळीच अजित पवारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. आरबीआयचं पतधोरण जाहीर. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. सलग 11 व्यांदा रेपो रेट कायम. रेपो रेट 6.5% स्थिर.